याआधी आपण ऍब्झर्प्शनवरील उदाहरणे बघितलेले आहे. आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 त्याबद्दल आपण चर्चा करूया. ॲक्च्युली आपल्याला प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये काय दिलेला तो प्रॉब्लेम आपण समजून घेऊ आणि त्याचं सोल्युशन कसं केला जातो ते बघूया. प्रॉब्लेम नंबर 4. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ अल्फा ट्रेडिंग कंपनी लिमिटेड ॲज ऑन December 31, 2020. आपल्याला अल्फा ट्रेडिंग कंपनी लिमिटचं 31 डिसेंबर 2020 बॅलन्स शीट दिलेलं आहे. ते बॅलन्स शीट आहे. बघतो आपण की आपल्याला अल्फा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट लायबिलिटी साईड कॅपिटल 12,000 शेअर्स ऑफ ₹10 इज फुल्ली पेड 1,20,000 सनरी क्रेडिटर्स 40,000 बँक ओव्हरड्राफ्ट 16,000. त्यानंतर बघतो आपण की अल्फा ट्रेडिंग कंपनी लिमिटचं असेट्स लँड अँड बिल्डिंग 1,00,000 रुपीज प्लांट अँड मशिनरी 40,000 स्टॉक इन ट्रेड 15,000 सन्ड्री डेप्टर्स 20,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,000. असं बघतो आपण की लायबिलिटी साईडचं आणि असेट साईडचं बॅलन्स टोटल बघितलं तर 1,76,000 1,76,000 असं लायबिलिटी साईडचं आणि असेट साईडचे दोन्ही साईडचे आपल्याला बेरीज दिलेली आहे. बघतो आपण इथे की अल्फा ट्रेडिंग जी कंपनी आहे या कंपनीचं ठीक आहे. तर बघतो आपण इथे की अल्फा लिमिटेड आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि बॅलन्स शीटचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर बघतो आपण की लायबिलिटी साईडला त्या कंपनीचं बँक ओव्हरड्राफ्ट आहे 16,000 आणि असेट साईडला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे 1,000. याचा अर्थ आहे की त्या कंपनीला 1,000 रुपीज लॉस झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे द कंपनी वेंट into liquidation and the assets were sold to the Delta Company Limited for ₹1,47,000 payable as ₹57,000 in cash which is sufficient to discharge the creditors and the bank and pay the cost of winding up ₹1,000 and as ₹90,000 by the settlement by the allotment 12,000 shares of ₹10 of Delta Company Limited ₹7.50 paid to the shareholders of the Alpha Company Limited. Prepare the accounts in the books of Alpha Company Limited and pass the journal entries इन द बुक्स ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड. तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये आपल्याला दोन कंपनी दिलेल्या आहेत. एक आहे अल्फा कंपनी लिमिटेड आणि दुसरी आहे डेल्टा कंपनी लिमिटेड. मग अल्फा लिमिटेड कंपनी ही कोण आहे आणि डेल्टा कंपनी लिमिटेड ही कोण आहे हे आधी आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कारण की बघतो आपण इथे की क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी अशी दोन कंपनी असतात तर यापैकी क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे ओळखता यायला पाहिजे. तर बघतो आपण की आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं होतं अल्फा कंपनी लिमिटेडचं. त्यानंतर जी अल्फा कंपनी लिमिटेड जी आहे ही काय करतो की तिचं लिक्विडेशन आपल्या कंपनीचं ते
लिक्विडेशन करतो अँड द असेट्स वेअर सोल्ड आणि आपलं जे त्या कंपनीचे जे काही असेट्स आहे ते असेट्स काय करतो डेल्टा कंपनीला विकतो. द कंपनी वेंट इन टू लिक्विडेशन, कंपनी आपलं लिक्विडेशन करून घेतो, निस्तारण करून घेतो आणि द असेट्स वेअर सोल्ड टू द डेल्टा कंपनी लिमिटेड. आणि ती काय करतो ती की आपलं जे असेट्स आहे असेट्स काय करतो डेल्टा कंपनीला ते विकतो फॉर रुपीज 147,000. तर कितीला? तर 147,000 ते विकत आहे. पेबल ॲज 2,57,000 इन कॅश. आणि बघतो आपण की यापैकी 57,000 रुपये काय करत आहे इन कॅश विच इज सफिशियंट टू डिस्चार्ज द क्रेडिटर्स अँड बँक अँड पे द कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप ₹1,000. तर बघतो आपण की कॅश कॅश 57,000 रुपयाला 147,000 रुपयाला विकत घेत आहे म्हणजे विकत आहे आणि त्यापैकी बघतो आपण की 57,000 रुपये ते कॅश पे करत आहे. ते कशाकरिता की बघतो आपण की त्या अल्पा कंपनी लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहेत आणि बँक जे बघतो आपण की सन्ट्री क्रेडिटर्स दिला तुम्हाला 40,000 आणि बँक ओवरड्राफ्ट 16,000 आणि बघतो आपण की कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप काही जर लिक्विडेशन करण्याकरिता जे काय त्याला एक्सपेन्सिव असेल त्याकरिता 1,000 रुपीज. असं बघतो आपण की क्रेडिटर्स 40,000 प्लस बँक ओवरड्राफ्ट 16,000 प्लस 1,000 अदर एक्सपेन्सेस म्हणू आपण की वाइंडिंग एक्सपेन्सेस जे आहे 1,000 असं टोटल आपण बघतो की 57,000 रुपीज आणि सन्ड्री क्रेडिटर्स बँक ओवरड्राफ्ट आणि हे डिस्चार्ज करण्याकरिता काय करतो 57,000 रुपये ते कॅश मिळत पे करत आहे. अँड ॲज टू ₹90,000 बाय द अलॉटमेंट 12,000 शेअर्स ऑफ ₹10 ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड ₹7.50 पेड टू द शेअर होल्डर्स ऑफ द अल्पा कंपनी लिमिटेड. बघतो आपण की 12,000 शेअर जे आहेत अलॉटमेंट वाटप करून राहिलेलं आहे. पर शेअर्स बघतो आपण की 10 रुपयेप्रमाणे आहे परंतु डेल्टा कंपनी काय करत आहे की ₹7.50 प्रमाणे ते पे करत आहे कुणाला अल्पा कंपनी लिमिटेडच्या शेअर होल्डर्सला. यावरून आपल्याला प्रिपेअर द अकाउंट्स इन द बुक्स ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड. अल्पा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत अँड पास द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड. आणि डेल्टा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला जनरल एंट्रीज करावायची आहे. तर बघतो आपण इथे की परत मग अल्पा कंपनी लिमिटेड कोण आहे आणि डेल्टा कंपनी लिमिटेड कोण आहे. कारण की आपल्याला अल्पा कंपनी लिमिटेडच्या बुक्समध्ये आपल्याला अकाउंट्स लेजर अकाउंट्स आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यानंतर डेल्टा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला जनरल एंट्रीज द्यावायचे आहेत. मग डेल्टा कंपनी ही क्रेता कंपनी आहे की विक्रेता कंपनी आहे आणि अल्पा ही क्रेता आहे की विक्रेता आहे ते आपल्याला आधी समजायला पाहिजे. तर बघतो आपण इथे की काय म्हटलं आहे की अल्पा लिमिटेड काय करतो आपली असेट्स तर कोणाला विकत आहे डेल्टा कंपनीला विकत आहे. याचा अर्थ अल्पा कंपनी लिमिटेड कोण आहे विक्रेता कंपनी आणि डेल्टा कंपनी कोण आहे क्रेता कंपनी. त्यामुळे आपल्याला विक्रेता कंपनी अल्पा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत आणि क्रेता जी कंपनी आहे डेल्टा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला जनरल एंट्रीज करावायचे आहेत. तर इथे बघतो आपण की जी क्रेता कंपनी आहे डेल्टा कंपनी ही काय करतो फक्त की अल्पा लिमिटेडचं फक्त असेट्स खरेदी करत आहे. इथे म्हटलं आहे की द असेट्स वेअर सोल्ड फक्त काय करत आहे की अल्पा कंपनी लिमिटेड फक्त आपलं असेट्स ते सोल्ड करत आहे आणि ते कितीला 147,000 आणि पेबल ॲज ₹2 आणि त्यापैकी बघतो आपण की 57,000 रुपीज ते काय करत आहे त्या मोबदल्यात कॅश पे करत आहे आणि हे कॅश यासाठी मागून राहिलेलं आहे की अल्पा कंपनी लिमिटेड जे सन्ड्री क्रेडिट्स आहेत आणि बँक ओवरड्राफ्ट जे आहेत ते त्याला हे जी देत आहे एक्स्टर्नल लायबिलिटीज ती क्रेता कंपनी स्वीकारलेली नाही आहे. त्यामुळे काय की ही जी देत आहे सन्ड्री क्रेडिटर्स अँड बँक ओवरड्राफ्ट याची जी जबाबदारी आहे ती कुणाची असेल विक्रेता कंपनीची. त्यामुळे विक्रेता कंपनीला त्याचं जे काय सन्ड्री क्रेडिट्स असतील आणि बँक ओवरड्राफ्ट असेल त्या कंपनीला स्वतः पे करावं लागेल. त्यामुळे बघतो आपण की जे क्रेता कंपनी काय केलं आहे की विक्रेता कंपनीचं एक्स्टर्नल लायबिलिटीज खरेदी केली नाही आहे फक्त काय केलं आहे की त्या कंपनीचे फक्त असेट्स खरेदी केलेले आहे. त्यामुळे अल्पा कंपनी लिमिटेडचं जे काय एक्स्टर्नल लायबिलिटीज असेल ते क्रेता कंपनी खरेदी न केल्यामुळे याची पे करण्याची जबाबदारी कोणाची असेल विक्रेता कंपनीची.
त्यामुळे विक्रेता कंपनी आपलं असेट्स तो विकतो डेल्टा कंपनी मिडला, आणि त्या मोबदल्यामध्ये कॅश जे आहे कॅशच्या स्वरूपात आणि शेअरच्या स्वरूपात ते मोबदला घेत आहे. आणि कॅश बघतो आपण की 57,000 ते कॅश देत आहे, आणि हे 57,000 जे कॅश जे आहे तर कॅशचं काय करतात ते की विक्रेता कंपनीत जे काय सनरी क्रेडिट्स असतील आणि बँक ऑर्डर अप असेल ते डिस्चार्ज करेल, ते त्यांचं त्यांचं ते पे करून टाकेल, आणि 1,000 रुपये जे बॅलन्स शिल्लक असतो ते वाइंडिंग अप्स करीत आहे, जे काय एक्सपेन्सेस त्याला अदर एक्सपेन्सेस येतात त्याकरिता त्याला 1,000 रुपीज पुरेसे आहेत. असं बघतो आपण की 57,000 रुपये त्याला कॅश पे करताय. तर यावरून आपल्याला अल्पा कंपनी लिमिटेड जी एक विक्रेता कंपनी आहे ज्या बुक्समध्ये आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत, आणि क्रेता कंपनी जी आहे डेल्टा कंपनी लिमिटेड त्या पुस्तकामध्ये आपल्याला जनरल एंट्रीज द्यावायचे आहेत. मग त्याकरिता प्रथम आपल्याला परचेस कन्स्ट्रक्शन पी सी आपल्याला काढावं लागेल. बघूया आपण सोल्युशन, याचं सोल्युशन सोल्युशन बघतो आपण की परचेस कन्स्ट्रक्शन आपण वर्किंग नोट करत असतो. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्स्ट्रक्शन. परचेस कन्स्ट्रक्शन काढत असताना आपण काय करतो की असेट टेकन ओवर घेतलेली संपत्ती वजा लेस लायबिलिटीज टेकन ओवर स्वीकारलेली देयता. तर बघतो आपण इथे की क्रेता कंपनी फक्त काय केली आहे, क्रेता कंपनी फक्त असेट्स खरेदी केलेले आहे, त्यामुळे बघतो आपण की पी सी काढत असताना असेट टेकन ओवर आणि ती संपत्ती खरेदी करताना कसं खरेदी केलं ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यामुळे बघतो आपण की डेल्टा कंपनी काय केले आहे की अल्पा कंपनी लिमिटेडचं असेट्स खरेदी केलेलं आहे. मग कुठली असेट्स त्यांनी खरेदी केली आहे बघतो आपण इथे की असेट टेकन ओवरमध्ये लिहितो आपण लँड अँड बिल्डिंग ते आहे 1,00,000 रुपीज, प्लांट एंड मशीनरी रुपीज 40,000, स्टॉक इन ट्रेड रुपीज 15,000, सन्ड्री डेप्टर्स रुपीज 20,000. असं बघतो आपण की डेल्टा कंपनी काय करताय की लँड एंड बिल्डिंग, प्लांट एंड मशीनरी, स्टॉक इन ट्रेड अँड सन्ड्री डेप्टर्स इत्यादी जे असेट्स जे आहेत ते काय करताय ॲट बुक फेलनुसार ते खरेदी करताय. आणि बघतो टोटल त्या असेटची आपण जर टोटल केली आपण टोटल असेट टेकन ओवर तर ते येतो रुपीज 1,75,000. यामध्ये आपण लेस लायबिलिटीज टेकन ओवर तर बघतो आपण की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघतो की विक्रेता कंपनीची कुठलीही लायबिलिटीज खरेदी केलेली नाही, त्यामुळे आपण दाखवूया लेस लायबिलिटीज टेकन ओवर नील. त्यामुळे टोटल असेट टेकन ओवर जे आहे रुपीज 1,75,000, त्यामधून आपण लायबिलिटीज लेस केलं आपण ते तुमचं नील आहे, त्यामुळे तुम्हाला मिळेल नेट असेट रुपीज 1,75,000. तर बघतो आपण की त्या कंपनीचं नेट असेट जे आहे ते किती आहे 1,75,000. मग त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनीचे असेट्स खरेदी केल्याबद्दल त्याला मोबदला क्रयप्रती बोलतो त्यांनी किती दिलेला आहे. तर ॲक्च्युली बघतो आपण की त्या कंपनीचे जे नेट असेट आहे ते 1,75,000 आहे. मग त्याकरिता आपण आता मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेशन करून घेऊया. क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीचे असेट्स खरेदी केल्याबद्दल जे काय त्याला मोबदला दिलेला आहे ते बघतो आपण की मोड ऑफ पेमेंट. द फर्स्ट बघतो की पी सी जे आहे दोन स्वरूपात त्यांनी दिलेला आहे, एक कॅश आणि दुसरं जे आहे शेअरच्या स्वरूपात. त्यांनी कॅश किती दिलं आणि शेअर्स किती दिलं तर बघतो आपण मोड ऑफ पेमेंट. फर्स्ट कॅश पेमेंट रुपीज 57,000 आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे स्पष्ट की त्यांनी त्या मोबदल्यामध्ये 57,000 रुपीज तो कॅश म्हणून तो पे करताय. आणि त्यानंतर दुसरं जे आहे शेअर्स, तर शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड ऑफ रुपीज 10 इच ॲट रुपीज 7.50 पेड. बघतो आपण की डेल्टा कंपनी लिमिटेड जे शेअर्स आहेत ते पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे आहे, परंतु ते काय 7.50 रुपीजप्रमाणे काय पे करताय. आणि असा टोटल अमाऊंट किती 90,000 रुपीज. आणि हे सुद्धा आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे बघतो आपण की क्रेता कंपनी क्रय प्रतिफल म्हणून 57,000 रुपीजचा तो कॅश पे करेल आणि
₹90,000 तो शेयर्स इश्यू करेल। बघतो आपण इथे मोड ऑफ पेमेंट, टोटल जर केलं आपण कॅश आणि शेअरची तर ₹57,000 प्लस ₹90,000 असं टोटल ₹1,47,000 एवढं त्यांनी काय केलं आहे रुपयात क्रय प्रतिमूल्य त्याला दिलेलं आहे। आणि ॲक्च्युली बघतो आपण की सुरुवातीलाच तुम्हाला दिलेला आहे की विक्रेता कंपनी आपलं असेट्स तो काय करतो डेल्टा कंपनीला विकतो आणि ते कितीला विकत आहे ते 1,47,000 रुपीजला, त्यामुळे तेवढं त्याचं क्रय प्रतिफल असेल, पी सी असेल। आणि 1,47,000 रुपीज तो कुठल्या स्वरूपात देऊन राहिला आहे तर बघतो यापैकी 57,000 रुपीज तो कॅश पे करत आहे आणि 90,000 रुपीज तो शेअर्स इश्यू करत आहे। त्यानंतर बघतो आपण की त्याचं मोडा पेमेंट जे आहे ₹1,47,000 आणि त्याचं नेट असेट जर काढलं आपण लक्षात घेतलं तर बघतो आपण की नेट असेट किती आहे त्याचं 1,75,000 आणि परचेस कन्सिडरेशन किती आहे 1,47,000। तर याचं दोघांची जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसतो आपल्याला की त्यांनी नेट असेटपेक्षा पी सी जे आहे ते कमी दिलेले आहे, नेट असेटपेक्षा पी सी कमी दिलेला आहे। याचा अर्थ काय होईल की कॅपिटल रिझर्व मिळेल आपल्याला, जर नेट असेटपेक्षा जर पी सी जास्त असेल तर आपल्याला गुडविल मिळतो आणि नेट असेटपेक्षा जर पी सी कमी असेल तर कॅपिटल रिझर्व। तर इथे बघतो आपण की या उदाहरणामध्ये नेट असेटपेक्षा त्याचं पी सी जे आहे ते पी सी कमी आहे, त्यामुळे आपण नेट असेट्स मायनस परचेस कन्सिडरेशन आपल्याला मिळतो कॅपिटल रिझर्व, त्यामुळे नेट असेट्स 1,75,000 मायनस 1,47,000 परचेस कन्सिडरेशन मायनस केलं तर आपल्याला मिळतो ₹28,000 आणि हे असेल त्याचं कॅपिटल रिझर्व। तर अशा पद्धतीने बघतो आपण की नेट असेटपेक्षा त्याचं परचेस कन्सिडरेशन कमी असल्यामुळे त्याला कॅपिटल रिझर्व मिळतो आणि हे कॅपिटल रिझर्व किती आहे ₹28,000। आणि त्यानंतर आपल्याला विचारलं होतं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात म्हणजेच अल्पा कंपनी लिमिटच्या पुस्तकामध्ये आपल्याला अकाउंट्स तयार करावं होते आणि क्रेताजी कंपनी आणि डेल्टा कंपनी या डेल्टा कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोज कीर्तन नोंदी द्यावी होती। मग बघतो आहोत की डेल्टा कंपनी कोण आहे, क्रेता कंपनी आहे आणि अल्पा कंपनी ही विक्रेता कंपनी आहे, त्यामुळे आपण विक्रेता कंपनी अल्पा कंपनी लिमिटच्या बुक्समध्ये आपण सर्व अकाउंट्स आपण ओपन करून घेऊया। बघतो आपण इथे की विक्रेता कंपनी काय आपलं व्यवसायाचं जो लिक्विडेशन करून आलेला आहे त्यामुळे बघतो की नव्याने तो आपल्या बुक्समध्ये रिलायझेशन अकाउंट, क्रेता कंपनी अकाउंट, शेअर होल्डर्स अकाउंट, डेबेंचर होल्डर्स असेल डेबेंचर होल्डर्स अकाउंट, बँक अकाउंट आणि अदर जे असेट्स आणि जे लायबिलिटीज असेल सर्व अकाउंट्स तो ओपन करेल। तर त्यामुळे बघतो आपण की इन द बुक्स ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड, अल्पा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपण रिलायझेशन अकाउंट ओपन करू, क्रेता कंपनी म्हणजेच डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट ओपन करू, त्या कंपनीचे शेअर होल्डर्स अकाउंट आपण ओपन करू, जर डेबेंचर असेल तर डेबेंचर होल्डर्स अकाउंट ओपन करू, बँक अकाउंट ओपन करू आणि त्यानंतर बघतो की आपण त्याचे जे काय असेट्स असेल व्हेरियस असेट्स असं व्हेरियस असेट्स आपल्याला सेपरेटली ते ओपन करावं लागेल आणि लायबिलिटीसुद्धा आपल्याला ओपन करावं लागेल। तर बघतो आपण की फर्स्ट अकाउंट जो आहे रिलायझेशन अकाउंट, जसं आपण बघतो की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जे काय आपण रोजकीर्द नोंदी बघतो आपण त्या रोजकीर्द नोंदीनुसार आपण ते अकाउंट तयार करू शकतो। जसं पहिली एंट्री जे करतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट, त्याची एंट्री करत असतो आपण रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट, म्हणजेच रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला व्हेरियस असेट जेवढे काय असेट असेल तेवढं आपण काय करू ते दाखवू, त्यामुळे रिलायझेशन अकाउंट पर्टिक्युलर रुपीज त्याचं प्रोफॉर्म असेल। अशा पद्धतीने आपण रिलायझेशन अकाउंट डेल्टा कंपनी अकाउंट, शेअर होल्डर्स अकाउंट, बँक अकाउंट, असेट असेल तर लँड अँड बिल्डिंग अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट, स्टॉक इन ट्रेड अकाउंट, सन्ड्री डेप्टर्स अकाउंट इत्यादी आपल्याला अकाउंट्स तयार करावं लागेल। तर फर्स्ट बघतो आपण की रिलायझेशन अकाउंट त्याचा प्रोफॉर्म बघितला आपण पर्टिक्युलर्स रुपीज तर फर्स्ट जी एंट्री करतो आपण
की विक्रेता कंपनी काय करतो की आपलं असेटचं काय करतो, रिलायन्स अकाउंट ट्रान्सफर करतो, त्याची एंट्री करत असतो आपण रिलायन्स अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट। तर त्यानुसार रिलायन्स अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढ्या काही त्यांनी असेट ट्रान्सफर करतो ते सर्व आपण इथे डेबिट साईडला लिहून घेऊ। तर त्यामध्ये बघतो की टू लँड एंड बिल्डिंग अकाउंट, त्याच्या बॅलन्स शीटमध्ये जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूनुसार तो बुक व्हॅल्यूनुसार तो दाखवेल। त्यामुळे टू लँड एंड बिल्डिंग अकाउंट 1 लाख रुपीज, त्यानंतर आहे टू प्लांट एंड मशीनरी अकाउंट 40,000 रुपीज, टू स्टॉक इन ट्रेड अकाउंट 15,000 रुपीज, टू सन्ट्री डेप्टर्स अकाउंट 20,000 रुपीज। हे झालं पहिल्या एंट्री जे आपण खातावणी केलं। त्यानंतर दुसरी एंट्री करतो विक्रेता कंपनी, लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलायन्स अकाउंटला। पण बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीला लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेली नाही आहे। त्यानंतर बघतो आपण की टू बँक अकाउंट एक्सपेन्सेस, इथे एक्सपेन्सेस जे आहे विक्रेता कंपनी केलेला आहे त्यामुळे आपण ते दाखवलं आपण, आणि त्याची एंट्री करतो आपण की बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट। त्यामुळे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला जे काही त्याने एक्सपेन्सेस केलं आहे 1,000 रुपीजचं ते दाखवू आपण, टू बँक अकाउंट एक्सपेन्सेस 1,000 रुपीज। त्यानंतर बघतो आपण की पी सी येण्याबाबत, तर पी सी होतं टोटल त्याचं 1,47,000, त्यामुळे तो एंट्री करेल बाय डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 1,47,000। आणि याची एंट्री करत असताना काय करतो की डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिलायन्स अकाउंट, म्हणजेच रिलायन्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला कशान दाखवू आपण, डेल्टा कंपनी लिमिटेड क्रेता कंपनीच्या नावाने 1,47,000 रुपीज। त्यानंतर बघतो आपण की ही जी एंट्री केली आपण की बाय शेअर होल्डर्स अकाउंट 20,000 लॉस 29,000। तर हे बघतो आपण की यानंतर रिलायन्स अकाउंटचं आपण बंद केलं तर तुम्हाला डिफरन्स बघतो आपण की डेबिट साईडची बिरीज जास्त आहे आणि क्रेडिट साईडची बिरीज तुमची कमी, आणि यामधला जो डिफरन्स आहे ते किती आहे 29,000। आणि हे काय बघतो आपण की रिलायन्स अकाउंटवरती आपला प्रॉफिट झालं की लॉस झालं, तर इथे बघतो आपण की रिलायन्स अकाउंटवरती आपल्याला लॉस झालेला आहे, आणि तेवढं लॉस काय करतो आपण शेअर होल्डर्स अकाउंटला आपण ते ट्रान्सफर करतो। त्यामुळे आपण 29,000 एवढा डिफरन्स येऊन राहिला तो लॉस आहे, त्यामुळे 29,000 रुपीज काय केलं आपण ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंटला, त्यामुळे बाय शेअर होल्डर्स अकाउंट लॉस 29,000। आणि टोटल बघतो आपण रिलायन्स अकाउंटचं 1,76,000 1,76,000 अशा पद्धतीने आपण रिलायन्स अकाउंट तयार केलं। त्यानंतर आहे दुसरं क्रेता कंपनीचं खाते, क्रेता कंपनी आहे डेल्टा कंपनी लिमिटेड, जे आपण बघितलं की रिलायन्स अकाउंटमध्ये आपण जी एंट्री केली होती बाय डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट 1,47,000, तर ते डेल्टा कंपनीच्या नावाने आपण तिथे केलं होतं, त्यामुळे आपलं आता डेल्टा कंपनीच्या पुस्तक अकाउंटमध्ये आपल्याला रिलायझेशन अकाउंटनं आपण ते दाखवावं लागेल, कारण की त्याची एंट्री केली होती आपण पी सीची की डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, त्यामुळे आपण रिलायन्स अकाउंटमध्ये रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण डेल्टा कंपनीच्या नावाने दाखवलं होतं। आता आपल्याला डेल्टा कंपनी लिमिटेडच्या डेबिट साईडला रिलायझेशन अकाउंटच्या नावाने ते दाखवावं लागेल, त्यामुळे आपण डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट ते आहे 1,47,000। आणि त्यानंतर बघतो आपण की डेल्टा कंपनी लिमिटेडनी जे काय त्याचं पी सी जे होतं ते पी सी त्यांनी जे पे केलेलं आहे तर कुठल्या स्वरूपात पे केलं, त्यांनी कॅश पे केला आणि शेअर्स पे केलेला आहे, त्यामुळे आपण त्याची एंट्री करत असतो बँक अकाउंट डेबिट शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड डेबिट टू डेल्टा कंपनी लिमिटेड, त्यामुळे डेल्टा कंपनी लिमिटेडच्या क्रेडिट साईडला जे काय त्यांनी पी सी स्वरूपात दिलेलं आहे ते बाय बँक अकाउंट कॅश आहे 57,000 रुपीज आणि शेअर्स आहे त्याचे 90,000 रुपीज,
त्यामुळे बाय शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड 90,000 रुपीज असं ते आपण क्लोज केलं तर दोन्ही साईडची बेरीज सारखी आला पाहिजे. कारण की जेवढं त्याचं पीसी होतं तेवढंच त्यांनी काय केलं आहे कॅश आणि शेअरच्या स्वरूपात त्यांनी पे केलेलं आहे. तर त्यामुळे आपण जर डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट बंद केलं तर दोन्ही साईडची बेरीज 1,47,000 1,47,000. त्यानंतर शेअर होल्डर्स अकाउंट बघतो आपण इथे की विक्रेता कंपनी प्रथम आपल्या पुस्तकामध्ये रिलायन्स अकाउंट ओपन केलं त्यानंतर मग क्रेता कंपनी डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट त्यानंतर त्या कंपनीचे शेअर होल्डर्स असतात त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट तो ओपन करतो. शेअर होल्डर्स अकाउंट प्रोफॉर्मा सेम असेल पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. बघतो आपण की अल्फा कंपनी लिमिटेड जी विक्रेता कंपनी आहे त्या विक्रेता कंपनीचं आपण बॅलन्स शीट जर बघितलं तर आपल्याला असेट साईडला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतो. ठीक आहे ते काय की त्या अल्पा विक्रेता कंपनीचं लॉस आहे त्यामुळे तेवढा लॉस का करेल तो आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करेल त्यामुळे त्याची एंट्री करणार शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याचा अर्थ शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला कशाने लिहू आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते दाखवू. कारण की बघतो आपण की अल्फा कंपनी लिमिटेड तुम्हाला जे उदाहरणामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिलेला आहे त्यामध्ये बघतो आपण की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेट साईडला दिलेला आहे याचा अर्थ की त्या कंपनीचा तो लॉस आहे. तेवढा लॉस का करेल ती कंपनी आपल्या शेअर होल्डरचा तो ट्रान्सफर करेल आणि त्याची एंट्री बघतो आपण की शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि लॉस किती दिला तुम्ही 1,000 रुपीजचं त्यामुळे आपण शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण दाखवू. इथे बघतो आपण टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,000 रुपीज. त्यानंतर टू शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड 90,000 रुपीज. बघतो आपण की पीसीच्या स्वरूपात विक्रेता कंपनीला काय कॅश मिळालं आहे 57,000 रुपीज आणि त्याला शेअर्स मिळाले आहेत. आता बघतो आपण की जे कॅश त्याला मिळालं होतं ते कॅश काय करत आहे तो की आपलं क्रेडिटर्स आहे बँक ऑर्डर ऑफ आहे आणि जे काही एक्सपेन्स आहे तो तेवढा तो खर्च तो डिस्चार्ज करून राहिलेला आहे आणि शेअरच्या स्वरूपात त्याला किती 90,000 रुपीजचे त्याला शेअर्स मिळून राहिले आहेत. त्यामुळे बघतो आपण की शेवटची जी एंट्री करतो आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये की जे काय त्याला पीसी स्वरूपात मिळालं आहे तेवढा काय करतो तो आपल्या शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर करतो. त्यामुळे बघतो आपण की ते क्रेता कंपनीकडून त्याला 90,000 रुपीजचं काय मिळालेलं आहे शेअर्स मिळालेले आहेत आणि हे शेअर्स तो काय करतो आपल्या शेअर होल्डर्सचा तो डिस्ट्रीब्यूट करतो. त्याबद्दलची एंट्री होती शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड. त्यामुळे आपण शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवूया टू शेअर्स इन डेल्टा कंपनी लिमिटेड 90,000. त्यानंतर बघतो आपण की टू रिलायझेशन अकाउंट लॉस 29,000 रुपीज. याआधी आपण रिलायझेशन अकाउंट आपण तयार केलेला आहे आणि त्यावरती बघतो आपण की 29,000 त्याला लॉस आलं होतं आणि तेवढं लॉस काय केलं त्यांनी शेअर होल्डर्सचा तो ट्रान्सफर केलं. त्यामुळे बघतो आपण की त्याची एंट्री बघितली होती आपण की शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 29,000. त्यामुळे आपण शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट लॉस हे दाखवू आपण 29,000. त्यानंतर बघतो आपण की बॅलन्स शीटमध्ये अल्फा कंपनी लिमिटेडचं जे बॅलन्स शीट दिलं आहे उदाहरणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं शेअर कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे ते दिलं आहे शेअर कॅपिटल 1,20,000 रुपीज. आणि विक्रेता कंपनी काय करतो आपलं की शेअर कॅपिटल आणि त्याचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट जे आहे तो ट्रान्सफर टू शेअर होल्डर्सला आपल्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करतो. तर इथे बघतो आपण की शेअर कॅपिटल जे आपल्याला 1,20,000 दिलेलं आहे आणि ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट जे बघतो आपण की तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला असेटला 1,01,000 रुपीज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे तर हे त्याचं ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा लॉस आहे त्याची आपण एंट्री बघितलं आहे. तर इथे बघतो आपण की विक्रेता कंपनी आपलं जे शेअर्स आहेत शेअर कॅपिटल आहे ते काय करतो आपल्या शेअर होल्डर्स तो ट्रान्सफर करतो आणि त्याबद्दलची आपण एंट्री करत असतो शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय शेअर कॅपिटल अकाउंट आणि त्याचे शेअर्स किती आहेत 1,20,000.
आणि जर आपण क्लोज केलं तर दोन्ही साईडची बेरीज तुम्हाला 1,20,000 1,20,000 त्यानंतर बँक अकाउंट पर्टिक्युलर रुपीज इथे बघतो आपण की टू डेल्टा कंपनी लिमिटेड 1,47,000 की त्यांनी काय केलं की पी सी एन एबाबतची एंट्री जी केली होती ठीक आहे, तर पी सी किती आहे त्याचं 1,47,000 त्यामुळे डेबिट साईडला तो करेल त्याची एंट्री होत असतो बँक अकाउंट डेबिट टू डेल्टा कंपनी लिमिटेड अकाउंट त्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेल्टा कंपनी लिमिटेडच्या नावानं दाखव 1,47,000 रुपीज इथे बघतो आपण की बँक अकाउंट आहे कॅश तर बघतो आपण की तर क्रेता कंपनी काय करत आहे की विक्रेता कंपनीला कॅश देऊन आलेला आहे तर कॅश किती देऊन आलेला तो 57,000 रुपये कॅश आहे आणि त्यानंतर बघतो आपण की अल्पा कंपनी लिमिटेडचं जे बॅलन्स शीट उदाहरणामध्ये दिलं आहे त्याच्यामध्ये बघतो आपण की त्या कंपनीचा काही बँक बॅलन्स आहे का तर बघूया आपण की अल्पा कंपनी लिमिटेड जे आपल्याला उदाहरणामध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला बघतो आपण की त्याचं बॅलन्स बँक बॅलन्स काही दिलेलं आहे का तर बघतो आपण की बँक बॅलन्स त्याचं दिलेलं नाही नेलं आहे परंतु बघतो आपण की नील असल्यामुळे आपण त्याची एंट्री करणार नाही परंतु बघतो आपण की विक्रेता कंपनी काय करतो आपलं असेट्स तो विकून आलेला आहे क्रेता कंपनीला आणि क्रेता कंपनी त्या मोबदल्यात त्याला काय करताय 57,000 रुपये तो कॅश देत आहे मग त्याबद्दलची एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू डेल्टा कंपनी लिमिटेड आणि डेल्टा कंपनी त्याला कॅश किती देऊन आलेला 57,000 रुपीज त्यामुळे बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेल्टा कंपनी लिमिटेडच्या नावाने आपण 57,000 रुपीज आपण ते दाखवू त्यानंतर बघतो आपण की आपल्याला उदाहरण दिलं की जे काय त्याला कॅश मिळून राहिला ते कॅश काय करताय तो की क्रेडिटर जे आहे आणि बँक ओवर ड्राफ्ट आहे आणि अदर जे काय एक्सपेन्सेस आहेत तर तो काय करतो तेवढा तो खर्च तो डिस्चार्ज करून आलेला आहे त्यामुळे क्रेता कंपनीकडून त्याला मिळालेले 57,000 रुपीज आहे तो स्वतः आपल्याजवळ न ठेवता तो काय करतो क्रेडिटर्सला तो पे करतो बँक ओवर ड्राफ्ट जे देत होतो तो पे करत आहे आणि 1,000 रुपयाचा तो एक्सपेन्सेस तो पे करत आहे त्यामुळे बघतो आपण की जे 57,000 रुपये त्याला मिळाले होते त्याचा तो परत तो काय करतात तो डिस्चार्ज करून आलेला आहे क्रेडिटर डिस्चार्ज करून आलेला आहे बँक ऑफ ड्राफ्ट तो डिस्चार्ज करून आलेला आहे मग त्याची एंट्री होणार प्रथम बघतो आपण की क्रेडिट त्याच्या बॅलन्स शीटमध्ये समजा जे क्रेडिटर्स होतं ते किती आहे 40,000 रुपीज आणि त्याचं देयता आहे आणि त्याची जबाबदारी कोणाची आहे त्या विक्रेता कंपनी आहे त्यामुळे काय करेल तर विक्रेता कंपनी आपल्या कंपनीचे जे काही क्रेडिट्स आहेत 40,000 रुपीज तो त्याला पे करेल आणि ही पे केल्याबद्दलची एंट्री जी असते क्रेडिट्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट त्यामुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स अकाउंटच्या नावाने आपण दाखवू 40,000 रुपये कारण की ते क्रेडिट्स जे आहे तो डिस्चार्ज करून राहिला आहे त्यानंतर बघतो आपण की बँक ओवर ड्राफ्ट जे होतं बँकेतून ज्यांनी काही कर्ज घेतलं होतं देता होतं त्याचं त्यामुळे त्याला ते पे करणं आहे आणि त्याबद्दलची एंट्री बघतो आपण की बँक ओवर ड्राफ्ट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट त्यामुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक ओवर ड्राफ्टच्या नावाने आपण दाखवू बाय बँक ओवर ड्राफ्ट अकाउंट 16,000 रुपीज आणि त्यानंतर बघतो आपण की 1,000 रुपये त्यांनी खर्च केलेला आहे एक्सपेन्सेस म्हणून तर त्याची एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट त्यामुळे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंटच्या नावाने आपण दाखवू एक्सपेन्सेस 1,000 रुपीज आणि दोन्ही साईडची जर बेरीज केलं तर 57,000 रुपीज असं बेरीज येतो त्यानंतर असेट्स आहे त्याचं लँड अँड बिल्डिंग आता बघतो आपण की पहिली जी एंट्री बघतो विक्रेता कंपनीचं की लँड अँड बिल्डिंग काय केलं त्यांनी असेट्स ट्रान्सफर केला रिअलायझेशन अकाउंटला त्याची एंट्री केली होती आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट त्यामुळे लँड अँड बिल्डिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुणाच्या नावाने रिअलायझेशन अकाउंटच्या नावाने बाय रिअलायझेशन अकाउंट
1 लाख रुपीज़। ठीक है, मग त्यानंतर आपण ते बंद करू, त्यामुळे दोन्ही साइडची बिरूज तुमची 1 लाख 1 लाख आहे, आणि त्याला आपण म्हणू टू बॅलन्स BF। अशा पद्धतीने आपण लँड एंड बिल्डिंग अकाउंट आपण ओपन केलं आणि ते क्लोज केलं। अशाच पद्धतीने सर्व असेट्स काय करायचं, आपल्याला ओपन करायचे आहेत आणि ते क्लोज करायचे आहेत। त्यानंतर प्लांट अँड मशीनरी, प्लांट अँड मशीनरीची आपण एंट्री केली होती रिलायन्स अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशीनरी अकाउंट, म्हणजे प्लांट अँड मशीनरी अकाउंटच्या ट्रेड साईडला बाय रिलायन्स अकाउंटच्या नावाने 40,000 रुपीज, कारण की प्लांट अँड मशीनरी किती आहे 40,000 रुपीजचं झालं। त्यानंतर मग ते क्लोज करायचं आणि तुम्हाला मिळेल डेबिट साईडला टू बॅलन्स BF 40,000, असं टोटल 40,000। त्यानंतर नेक्स्ट असेट जे आहे स्टॉक इन ट्रेड अकाउंट, त्याची एंट्री करतो आपण, जी बघतो की पहिली एंट्री जी आहे असेट ट्रान्सफर टू रिलायन्स अकाउंटला, रिलायन्स अकाउंट डेबिट टू स्टॉक इन ट्रेड अकाउंट, त्यामुळे स्टॉक इन ट्रेड अकाउंटच्या क्रेडिट साईडला रिलायन्स अकाउंटच्या नावाने, आणि इथे बघतो आपण की स्टॉक इन ट्रेड किती आहे तुमचं 15,000 रुपीज बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे, त्यामुळे बाय रिलायन्स अकाउंट 15,000 रुपीज, आणि ते क्लोज करू आपण, बॅलन्स मिळतो आपल्याला 15,000 टू बॅलन्स BF, आणि बंद केल्यानंतर अकाउंट 15,000 15,000 असं तुम्हाला स्टॉक इन ट्रेड अकाउंटवरती मिळेल। त्यानंतर नेक्स्ट असेट्स आहे सन्ड्री डेप्टर्स अकाउंट, त्याचंसुद्धा आपण एंट्री करतो आपण रिलायन्स अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेप्टर्स अकाउंट, म्हणजे सन्ड्री डेप्टर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायन्स अकाउंटच्या नावाने, आणि सन्ड्री डेप्टर्स बघतो आपण इथे 20,000 रुपीज दिलेला आहे, त्यामुळे रिलायन्स अकाउंट 20,000 रुपीज। त्यानंतर बंद केलं तर तुम्हाला बॅलन्स मिळेल टू बॅलन्स BF 20,000 रुपीज, आणि ते आपण क्लोज केलं दोन्ही साईडची बेरीज 20,000 20,000। त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या म्हणजेच अल्फा कंप्लिमेंटच्या बॅलन्स शीट आपल्याला दिलेला आहे, आणि त्या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला असेट साईडला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे, तेवढं लॉस काय करतो आपल्या शेअरहोल्डर्स तो ट्रान्सफर करतो, आणि त्याची आपण एंट्री केली होती प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट सॉरी शेअरहोल्डर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला कुणाच्या नावाने दाखवू आपण शेअरहोल्डर्सच्या नावाने, कारण की जे लॉस दिलेला आहे 1,000 रुपीज तो काय करेल तेवढं लॉस आपल्या शेअरहोल्डर्सचं ट्रान्सफर करेल, त्यामुळे बाय शेअरहोल्डर्स अकाउंट 1,000 रुपीज क्लोज केलं तर आपल्याला बॅलन्स मिळतो 1,000 रुपीज, त्यामुळे दोन्ही साईडची बेरीज 1,000 1,000। त्यानंतर शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॅपिटल अकाउंटचं आपण एंट्री केली होती, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअरहोल्डर्स अकाउंट, कारण की बघतो की विक्रेता कंपनी काय करते की आपलं जे शेअर कॅपिटल जे आहे ते आपल्या काय करतो की शेअरहोल्डर्सवर डिस्ट्रीब्यूट करतो, त्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअरहोल्डर्स अकाउंट, त्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू शेअरहोल्डर्सच्या नावाने, आणि बघतो आपण की विक्रेता कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे 1,20,000 रुपीज, त्यामुळे आपण 1,20,000 रुपीज दाखवू। त्यानंतर आपण क्लोज केलं तर आपल्याला बॅलन्स मिळतो बाय बॅलन्स BF 1,20,000 रुपीज, आणि दोन्ही साईडची बेरीज 1,20,000 1,20,000। त्यानंतर बघतो आपण की लायबिलिटीज विक्रेता कंपनीचे, तर त्यामध्ये बघतो की सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओवरड्राफ्टसुद्धा तेसुद्धा तो आपल्या बुक्समध्ये तो त्याचे खाते तो ओपन करेल, सन्ड्री डेप्टर्स सॉरी सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट बघतो आपण इथे की जेवढ्या का त्याचं सन्ड्री क्रेडिट्स होतं तेवढ्या का केला त्यांनी डिस्चार्ज केलेला आहे, अमाऊंट आहे त्याचं क्रेडिटर्स, एक मिनिट आपण बॅलन्स शीट बघून घेऊया, सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 आणि बँक ओवरड्राफ्ट 16,000। ठीक आहे,
क्रेडिटर्स 40,000 नहीं बोलता अपन की बैंक ऑर्डर पे 16,000 बोलता अपन की ज्या पद्धति ने असेट्स अकाउंट ने ओपन किया पद्धति ने लायबिलिटीज जी है तो लायबिलिटीज सुधा तो ओपन करेल। यह बोलते लायबिलिटीज जो होता सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट बघतो आपण की क्रेडिटर्स अकाउंट जे होतं त्यांनी काय केलं आहे ते डिस्चार्ज केलेला आहे। तर त्याचं आपण केलं टू बँक अकाउंट 40,000 रुपीज क्लोज केल्यानंतर बॅलन्स मिळतो आपल्याला बॅलन्स 40,000 रुपीज। तसंच बँक ओवरड्राफ्ट बँक ओवरड्राफ्ट सुद्धा नाही का डिस्चार्ज केलेला आहे पे केलेला आहे तर बँक अकाउंट 16,000 दाखवू आपण आणि क्लोज केल्यानंतर बघतो आपण की बॅलन्स मिळेल त्याचा 16,000 रुपीज। आणि अशा पद्धतीने बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये अकाउंट्स तो ओपन अकाउंट्स आपण बघितलं यामध्ये रिलायझेशन अकाउंट त्यानंतर बघतो आपण की क्रेता कंपनी डेप्ट डेल्टा कंपनी अकाउंट्स शेअर होल्डर्स अकाउंट बँक अकाउंट व्हेरियस जे असेट्स दिले आहेत ते व्हेरियस असेट्स सकाळ आपण ओपन केलं आणि एक्सटर्नल लायबिलिटीज हे झालं आपलं विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये अकाउंट्स। त्यानंतर दुसरं विचारलं होतं आपल्याला की जी क्रेता कंपनी आहे डेल्टा कंपनी लिमिटेड त्या पुस्तकामध्ये रोजची रद्द नोंदी त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकात म्हणजेच डेल्टा कंपनी लिमिटच्या पुस्तकामध्ये रोजकी रद्द नोंदी कसे दिले जातात ते बघूया। जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड प्रूफ फर्मा त्याचं पर्टिक्युलर डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज बघतो आपण इथे की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी रद्द नोंदी देत असताना त्याची जी पहिली एंट्री असते की व्यवसाय खरेदी केल्याबद्दल किंवा असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलचं तर या उदाहरणामध्ये बघतो आपण की डेल्टा जी क्रेता कंपनी आहे ही फक्त काय केलं आहे अल्पा कंपनी लिमिटचं असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेलं नाही त्यामुळे आपण बीइंग असेट टेकन ओवर फ्रॉम अल्पा कंपनी लिमिटेड याची आपण याबद्दलची आपण एंट्री करू। तर यामध्ये बघतो आपण की त्यांनी कुठली कुठली असेट त्यांनी खरेदी केली आणि कुठल्या किमतीला तर बघतो आपण की सर्व असेट त्यांनी ॲडबुक व्हॅल्यूनुसार खरेदी केलेला आहे त्यामुळे आपण फर्स्ट एंट्री करूया लँड एंड बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,00,000 रुपीज प्लांट इन मशीनरी अकाउंट डेबिट 40,000 स्टॉक इन ट्रेड अकाउंट डेबिट 15,000 सन्ड्री डेप्टर्स अकाउंट डेबिट 20,000। तर बघतो आपण की क्रेता कंपनी लँड एंड बिल्डिंग प्लांट इन मशीनरी स्टॉक इन ट्रेड आणि सन्ड्री डेप्टर्स इत्यादी असेट्स त्यांनी खरेदी केलेला आहे। त्यानंतर टू लिक्विडेटर ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड अकाउंट जर त्यांनी लायबिलिटीज खरेदी केलं असतं तर आपण ती टू लायबिलिटीज जी असतं ते आपण ते दाखवलं असतं परंतु बघतो आपण की ती लायबिलिटीज त्यांनी खरेदी केलेलं नाही त्यामुळे टू लिक्विडेटर ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड अकाउंट बघतो इथे 1,74,000 आणि बघतो आपण की ते त्या कंपनीचं असेट खरेदी केलं त्या कंपनीचं नेट असेट किती होतं आणि त्याचं का बघतो आपण की त्याचं पी सी किती होतं तर इथे बघतो की नेट असेटपेक्षा त्याचे पी सी जे आहे ती पी सी का होती कमी होती त्यामुळे त्याला कॅपिटल रिझर्व मिळालेला आहे त्यामुळे आपण टू कॅपिटल रिझर्व लिहू। तर अदरवाईज जर गुडविल असतं तर आपण गुडविल काय केलं असतं डेबिट केलं असतं मग इथे संडे डेप्टर्स अकाउंटच्या खाली लिहिलं असतं आपण गुडविल अकाउंट डेबिट आणि जी काही अमाऊंट आली असती ती अमाऊंट आपण इथे उल्लेख केला असतं परंतु बघतो आपण की यामध्ये त्याला कॅपिटल रिझर्व आहे त्यामुळे टू कॅपिटल रिझर्व आणि ते आहे 28,000 आणि ही पहिली जी एंट्री केली आपण की बीइंग असेट टेकन ओवर फ्रॉम अल्पा कंपनी लिमिटेड अल्पा कंपनी लिमिटेडकडून असेट खरेदी केल्याबद्दल बेरीज
1 lakh of in पी सी आय त्याची किती 1,47,000. हां तर टू लिक्विडेटर ऑफ अल्फा कंपनी लिमिटेड दाखवलं आपण. पी सी जी आहे 1,47,000 आणि कॅपिटल रिझर्व आहे 28,000. या दोघांची बेरीज आणि ह्या ऑल असेट्सची बेरीज ही सारखी यायला पाहिजे. ही झाली फर्स्ट एंट्री आपली की असेट्स खरेदी असेट्स टेकन ओवर संपत्ती खरेदी केल्याबद्दलची. त्यानंतर दुसरी जी एंट्री असते पी सी दिल्याबद्दलची. बघतो आपण इथे की त्यांनी पी सी किती दिलेला आहे, 1,47,000 रुपीज. द फर्स्ट जी एंट्री आपण बघितली की डेल्टा जी कंपनी आहे ती काय केली की अल्पा कंपनीकडून फक्त असेट्स त्यांनी खरेदी केलेलं आहे. त्या असेटबद्दल जे आपण असेट खरेदी केल्याबद्दल आपण एंट्री केलेली आहे आणि ती बघतो आपण की लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,00,000 रुपीज, प्लांट एंड मशीनरी अकाउंट डेबिट 1,40,000, त्यानंतर स्टॉक इन ट्रेड दिला आहे 15,000 रुपीज, त्यानंतर सन्ड्री डेप्टर्स अकाउंट आहे 20,000 आणि बघतो आपण इथे की लायबिलिटीज त्यांनी खरेदी केली नाही त्यामुळे आपण लायबिलिटीज आपण दाखवणार नाही. टू मग टू लिक्विडेटर ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड अकाउंट पी सी सी स्वरूपात ते आहे 1,47,000 आणि त्यानंतर टू कॅपिटल रिझर्व इथे आपल्याला मिळतो कॅपिटल रिझर्व तर ते आहे 28,000. त्यानंतर सेकंड जी इंट्री आहे बीइंग पेमेंट ऑफ परचेस कन्सेशन टू अल्पा कंपनी लिमिटेड. विक्रेता जी कंपनी आहे अल्पा कंपनी लिमिटेड त्याला पी सी पेमेंट केल्याबद्दल. तर यामध्ये बघतो आपण की लिक्विडेटर ऑफ अल्पा कंपनी लिमिटेड डेबिट पी सीच्या स्वरूपात किती आहे 1,47,000. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स डेबिट बघतो आपण याच्यामध्ये 30,000 रुपीज. तर बघतो आपण की त्याचं पर शेअर्स किती होतं 10 रुपीजप्रमाणे, पण त्याने पे किती केलं 7.50 प्रमाणे, म्हणजे डिस्काउंट किती 2.50 रुपीज, म्हणजे 2.50 रुपीज त्याचं डिस्काउंट मिळालं. त्यामुळे डिस्काउंटची आपण एंट्री केली. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट आणि ते आहे किती 2.50 प्रमाणे 30,000. तर 30,000 कसे आले तर बघतो आपण की त्याचं टोटल शेअर जे होतं किती होतं 12,000 शेअर्स, पर शेअर 10 रुपीजप्रमाणे होतं, परंतु त्यांनी किती प्रमाणे पे केलं आहे 2.50 प्रमाणे. त्यामुळे 12,000 × 2.50 असं जर केलं तर तुम्हाला डिस्काउंट किती मिळालं त्याला 30,000 रुपीज. तर लक्षात घ्यायचं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट 30,000. तर हे 30,000 कसे आले तर बघतो आपण की त्यांनी 12,000 शेअर्स त्यांनी इश्यू केलेलं आहे. पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे होतं, परंतु त्यांनी पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे इश्यू न करता त्यांनी 7.50 प्रमाणे त्यांनी इश्यू केला आहे. त्यामुळे त्याला तेवढं डिस्काउंट मिळालं. डिस्काउंट कितीचं मिळालं त्याला 2.5 रुपये 2.50चं. त्यामुळे 12,000 शेअर्स इंटू 2.50 असं जर आपण केलं तर डिस्काउंट किती टोटल अमाऊंट मिळेल आपल्याला 30,000 रुपीजचं. टू शेअर कॅपिटल अकाउंट 1,20,000, टू बँक अकाउंट 57,000 आणि ही इंट्री असेल बीइंग पेमेंट ऑफ परचेस कन्सेशन टू अल्पा कंपनी लिमिटेड. तर अशा पद्धतीने आपण बघतो आपण की क्रेता जी कंपनी आहे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोज केल्यानंदी घेतले. नोट आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड इन द परचेस कन्सिडरेशन, हेन्स नो सेपरेट एंट्री हॅज बीन
पास इन द बुक्स ऑफ डेल्टा कंपनी लिमिटेड। कारण की बघतो आपण की जे 1000 रुपीजचं तुम्हाला वाइंडिंग अप जे एक्सपेन्सेस दिलं होतं, ते एक्सपेन्सेस कुठं इन्क्लूड आहे, पी सीमध्ये इन्क्लूड आहे। त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण त्याची एंट्री करणार नाही। तर अशा पद्धतीने आपण अल्पा कंपनी लिमिटेडचं आपण बॅलन्स शीट बघितलं, त्यानंतर क्रेता जी कंपनी होती अल्पा डेल्टा कंपनी लिमिटेड ही अल्पा कंपनीकडून असेट खरेदी करतो, आणि त्याच्यामध्ये जे काय करार झाला असेल खरेदी विक्रीमध्ये, त्या करारानुसार आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकात म्हणजेच अल्पा कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपण अकाउंट्स तयार केले, आणि त्यानंतर क्रेता कंपनीच्या पुस्तकात म्हणजेच डेल्टा कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोजगारी नोंदी बघितलं। ठीक आहे, तर आजचं आपलं जे होतं की प्रॉब्लेम नंबर 4, तर आपण प्रॉब्लेम नंबर 4 बघितलं, प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आणि त्यानंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन यामध्ये आपल्याला विचारलं होतं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये अकाउंट्स तयार करा, आणि विक्रेता कंपनी जी आहे डेल्टा कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजगारी नोंदी